विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. आपत्तीपासून बचाव होण्यासाठी किंवा कमीत कमी हानी होण्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आपण आपत्ती व्यवस्थापन हा घटक अभ्यासूया. आपत्तीचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, महापूर, आग लागणे, वीज पडणे अशा आपत्तींचा समावेश होतो. मानवनिर्मित आपत्तीमध्ये अपघात होणे, चेंगराचेंगरी, दंगली, बॉम्बस्फोट, रासायनिक दुर्घटना या आपत्तींचा समावेश होतो. या आपत्तींमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ उपचार करणे हे सुद्धा तितकेच गरजेचे असते. त्याला प्रथम उपचार असे म्हणतात. चला तर मग आपण प्रथम उपचारामध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात हे बघूया. त्यामध्ये पहिला मार्ग आहे श्वसन मार्ग. आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण येत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे, त्यामुळे त्या व्यक्तीची श्वासनलिका ही खुली होते. दुसरा मार्ग श्वासोश्वास. आपदग्रस्त व्यक्तीचा श्वासोश्वास जर बंद झाला असेल तर त्याच्या तोंडातून त्याला कृत्रिम श्वासोश्वास द्यावा. तिसरा मार्ग रक्ताभिसरण. आपदग्रस्त व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जर असेल तर त्याला दोन वेळा कृत्रिम श्वासोश्वास द्यावा आणि नंतर आपल्या दोन हातांची तळवे त्याच्या छातीवर जोरात दाब देऊन सोडणे ही प्रक्रिया 15 वेळा करावी, जेणेकरून त्या व्यक्तीचे रक्ताभिसरण जे आहे ते सुरळीतपणे चालू होईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपदग्रस्त व्यक्तीचा जीव वाचवू शकतो.